नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण या काटापदराच्या साडीवरच्या ब्लाऊजची खूप सुंदर अशी पॅच डिझाईन बनवणार आहोत। हा साडीतला कपडा आहे आणि हे अस्तर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो तो भाग हा जॉईंट आहे। तर जॉईंट भागाकडून आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते। तर या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 14 इंच। हे 1 इंच वाढवले आपल्याला शिलाईसाठी लागतं, म्हणून आपण 1 इंच वाढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी 14 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तर आता आपण रुंदी पाहूयात। तर हा आपण पाठीमागलचा भाग बनवणार आहोत। तर हे ब्लाऊज आपलं 32 साईजचं आहे। तर 32चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजेच 8 इंच। तर या ठिकाणी मी 8 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं आहे। तर हे आता आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर याचा शोल्डर आहे 5.25 इंच। तर या ठिकाणी मी 5.25 इंचावरती एक टिक करून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला पाठीमागलचा गळा घ्यायचा आहे। तर याचा पाठीमागलच्या गळ्याची रुंदी आहे 2.25 इंच। तर या ठिकाणी मी 2.25 इंचावरती एक टिक करून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर याचा मुंडा आहे 5.25 इंच। तर या ठिकाणी मी 5.25 इंचावरती एक टिक करून घेत आहे। मुंडा आपण मार्किंग करून घेऊयात। तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे। तर पाठीमागलच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथून। तर या ठिकाणी आपल्याला पाठीमागलचा गळा घ्यायचा आहे। तर याचा पाठीमागलचा गळा आहे 9 इंच, त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 9.5 इंच। हे 1/2 इंच वाढवलेलं आपल्याला शिलाईसाठी लागतं, म्हणून आपण 1/2 इंच वाढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी 9.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। तर या अगोदर मी भरपूर प्रकारचे असे सुंदर पॅच डिझाईन बनवलेले आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। तर या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इकडच्या साईडने, म्हणजे आतमधून, आपल्याला 1/2 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपल्याला बाहेरून 0.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। आणि आपल्या गळ्याची जेवढी उंची आहे त्यामध्येच आपल्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथंपर्यंत। अशा प्रकारे तर आपल्याला इकडच्या साईडने पॅच तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 1.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। इथूनच आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे इथंपर्यंत। तर आता आपण पॅचला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी थोडस आतमधून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पॅचला आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला खालच्या साईडने एक पॅच तयार करायचा आहे। तर इथून आपण खालच्या साईडने पॅच तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे एक आपल्याला खालच्या साईडने पॅच तयार करून घ्यायचा आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण कट करून घेऊयात। तर आपल्याला गळा हा इथून इथपर्यंत कट करत घ्यायचा आहे। आणि हे दोन्ही पॅच आपल्याला कॅनव्हास वरती कट करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपल्याला हे असेच ठेवायचे आहेत, कट करायचे नाही। तर आता आपण हे कॅनव्हास वरती कट करून घेऊयात। कॅनव्हास हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवून गळा कट करून घेणार आहोत। तर इकडच्या साईडने पाठीमागलचा गळा जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे।
ज्या ठिकाणी आपली डिझाईन आलेली आहे त्या ठिकाणी एक खालच्या साईडने आपल्याला टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। तर हा पाठीमागलचा भाग आपण काढून घेऊयात। तर या ठिकाणी आपण जसा पॅचला आकार देऊन घेतलेला आहे तसा आज आपल्याला कॅनव्हासवरती आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा पॅच आपण कट करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हा पॅच तयार करून घेतलेला आहे। तर आपण या कॅनव्हासवरती खालचा पॅच कट करून घेऊयात। त्यासाठी मी कॅनव्हास हे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा पाठीमागलचा भाग आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे। या पॅचला आपण जसा आकार देऊन घेतलेला आहे तसाच कॅनव्हासवरती आकार देऊन घ्यायचा आहे इथूनच। तर खालच्या कॅनव्हासवरती मी ज्या ठिकाणी आपण डिझाईनला आकार देऊन घेतलेला आहे त्या ठिकाणी टिक करून घेणार आहे दोन्ही साईडनी। तर हा पाठीमागलचा भाग काढून घेऊयात आणि या डिझाईनला आकार देऊन घेऊयात। तर हा ही पॅच आपण कट करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही पॅच तयार आहेत। तर हा पाठीमागलचा भाग आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात। तर ही नख ही आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवून कट करणार आहोत। ब्लाउज पीस वरती कट करत असताना नेहमी ब्लाउज पीस हे थोडस एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे म्हणजे आपल्याला शिवत असताना सोपं जातं। तर हे आता आपण कट करून घेऊयात। तर आता आपल्याला हे दोन्ही पॅच साडीतल्या कपड्यावरती कट करून घ्यायचे आहेत। तर हा साडीतला कपडा आपण 6 इंच घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपण हा पॅच कट करून घेऊयात। तर या साडीतल्या कपड्याला ब्लाउज शिवत असताना इथून शिलाई देऊन नंतरच मग हा जॉईंट करायचा आहे। तर आपण हा असाच ठेवणार आहोत, नंतर याला शिलाई द्यायची आहे आणि याच्यावरती आपण खालच्या साईडचा पॅच कट करून घेणार आहोत। त्यासाठी मी साडीतला कपडा हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा पॅच या ठिकाणी ठेवून आपण कट करून घेणार आहोत। इथून कट करून घेऊयात सेंटरहून आणि या साडीतल्या कपड्यालाही आपण शिवत असताना शिलाई देऊन आणि जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घेणार आहोत। आणि या दोन्ही पॅचला आपल्याला अस्तरचा कपडा कट करायची आवश्यकता नाही। तर या ठिकाणी आपली पाठीमागलच्या भागाची कटिंग ही तयार आहे। तर हे आता आपण शिवून घेऊयात। अस्तर हे आपल्याला खालच्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ब्लाउज पीसचा भाग, ब्लाउज पीसच्या भागाची वरच्या साईडने ही सरळच बाजू आहे। तर आपल्याला आता खालच्या साईडने गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर गळ्याला शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे इथून। आपल्याला आता पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे।
आपल्याला आता डास धुवून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी शोल्डरचं सेंटर घेत आहे आणि खालच्या साईडने अशा प्रकारे पकडून आपल्याला डास धुवून घ्यायचे आहेत। डास हे आपल्याला 4 इंचाचे द्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपला पाठीमागचा भाग तयार आहे, तर आता आपल्याला या ठिकाणी पॅच तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला आता या दोन्ही भागांना शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यासाठी मी दोन्ही भाग एकमेकावरती ठेवत आहे। तर दोन्हीच्या आतमधून सरळ बाजू आहेत आणि वरच्या साईडने उलट्या बाजू आहेत, तर आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपल्याला आता इथून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा पॅच आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती या साडीतला कपडा ठेवायचा आहे। आपल्याला आता पूर्ण कॅनव्हासला शिलाई देऊन घ्यायची आहे। इकडच्या साईडने आपल्याला कॅनव्हासला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात। तर हा पॅच आपल्याला पाठीमागच्या भागावरती ठेवून शिवून घ्यायचा आहे। आपल्याला या दोन्हीचंही सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरवरती आपल्याला टिक करून घ्यायची आहे। आणि याच्याही सेंटरवरती आपण टिक करून घेऊयात। आणि हा पॅच आपल्याला या ठिकाणी ठेवून इथून इकडच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने इकडून शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पॅच हा व्यवस्थित लावता येतो। तर आता आपण इकडच्या साईडने शिलाई देऊन घेऊयात। तर पॅचला आता आपल्याला इकडच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपल्याला आता गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे। तर आता आपण या ब्लाउज पीसच्या कपड्याचा गोट लावून घेणार आहोत। तर कपडा हा आपल्याला क्रॉस मध्ये कट करायचा असतो, तर पट्टी ही आपल्याला क्रॉस मध्ये कट करायची असते, म्हणजे आपल्याला गोट हा व्यवस्थित देता येतो। तर गोट साठी आपण पट्टी 1/4 इंचाची काढणार आहोत इथून। तर या पट्ट्या आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत, त्यासाठी हे दोन्ही टोक आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवायचे आहेत आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर पट्टी ही आपल्याला एका साईडनी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या पट्टीला आपण एका साईडनी फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवून इथून शिलाई देऊन घेणार आहोत। तर आता थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गोट हा व्यवस्थित येतो।
तर आता आपण गोट धुवून घेऊयात। पट्टी आपल्याला खालच्या साइडने फोल्ड करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला गोट धुवून घ्यायचा आहे। गोट हा आपला गोल आला पाहिजे। तर आपण अशा प्रकारे गोट धुवून घेतलेला आहे। ज्या ठिकाणी गोट धुवून घेतलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मण्याची लेस लावून घ्यायची आहे। तर आपण ही मण्याची लेस लावून घेणार आहोत। तर या अगोदर मी मण्याची लेस कशी लावायची त्याचा व्हिडिओ अगोदरच तयार केलेला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर आता आपण ही लेस लावून घेऊयात। अशा प्रकारे आपण ही लेस लावून घेतलेली आहे। तर आता आपल्याला इकडच्या साइडने लेस लावून घ्यायची आहे। तर आता आपण इकडच्या साइडने ही लेस लावून घेणार आहोत। लेस आपल्याला या ठिकाणी ठेवून इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। लेसला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली वरच्या साइडची पॅच तयार आहे। तर आता आपल्याला खालच्या साइडची पॅच तयार करून घ्यायची आहे। तर आपल्याला आता या दोन्ही भागांना शिलाई देऊन घ्यायची आहे इथून आणि वरच्या साइडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। कॅनव्हास आपण खालच्या साइडने टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा साडीतला कपडा टाकून घ्यायचा। आपल्याला आता इथून पूर्ण कॅनव्हासला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण पॅचला शिलाई देऊन घेतलेले आहे। तर हा पॅच आता आपण या ठिकाणी जोडून घेऊयात। तर हे सेंटर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून आपल्याला इकडच्या साइडने शिलाई द्यायची आहे आणि दुसऱ्या साइडने इकडून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आता आपण इकडच्या साइडने शिलाई देऊन घेऊयात। आणि एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर आपण हीच लेस लावून घेणार आहोत। लेसला आपण डबल शिलाई देऊन घेऊयात। तर आपल्याला आता या ठिकाणी पट्टी लावून घ्यायची आहे। तर मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही पट्टी आपली 2 इंचाची आहे। तर ही पट्टी या ठिकाणी ठेवून आपण इथून एक शिलाई देऊन घेणार आहोत।
पट्टी आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या पट्टीला आपल्याला नंतर हात शिलाई करून घ्यायची असते। तर आता या ठिकाणी आपण ही दोरी लावून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला हे पॅच लावून घ्यायचे आहेत या ठिकाणी। तर या ठिकाणी आपली बॅग डिझाईन ही तयार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। लाईक आणि सबस्क्राइब केल्यानंतर त्याच्या बाजूची घंटी दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल, त्यामुळे त्याच्या बाजूची घंटी दाबायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।